इचलकरंजी शहरासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या रेकॉर्डवरील चौघा चोरट्यांना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3,40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जवाहरनगरमधील यंत्रमाग कारखान्यातील चोरी प्रकरणी यापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी दीपक कांबळे, अजय महाजन आणि नागेश शिंदे या तिघांना अटक केली होती. या प्रकरणात खून आणि मोक्याच्या गुन्ह्यातून नुकताच जामिनावर बाहेर असलेल्या अमन वडगावे यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. या चौघांची कसून चौकशी केल्यानंतर वाहन चोरीचे काही गुन्हे उघडकीला आलेत. चौघांनीही कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20,500 रुपये किमतीच्या 3 सुताच्या बॉक्सची चोरी, सांगोला इथून दुचाकी, पंढरपूर तालुक्यातून चारचाकी, शहापूर, जयसिंगपूर आणि शिरोळ परिसरातून प्रत्येकी 1 दुचाकी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालंय. रेकॉर्डवरील गुन्हेगार नागेश शिंदे यानं इस्लामपूर इथून बोलेरो पिकअप चोरली होती. साथीदारांच्या मदतीनं त्यानं हे वाहन स्क्रॅप केल्याचंही निष्पन्न झालंय. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या रोडवरील 4 आरोपींकडून सखोल विचारपूस करून 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या 4 आरोपींकडून 6 मोटरसायकली, 2 चारचाकी गाड्या आणि 1 सुताचा बॉक्स असा एकूण 3,50,000 ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. या 4 आरोपींनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. याचे चोऱ्यांबद्दलचे गुन्हेही पूर्वी दाखल आहेत पोलीस स्टेशनला, संबंधित पोलीस स्टेशनला. आता ही रिकव्हरी करून संबंधित आरोपी आणि मुद्देमाल संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.